उसाला प्रति टन 5,500 रुपये दर द्या. राजीव पवार 15 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. कर्नाटकातील साखर कारखाने सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. बेळगाव जिल्ह्यात खासगी आणि सहकारी तत्वावरील आमदार खासदार मंत्री आणि उद्योगपतींचे 29 साखर कारखाने आहेत. त्यांच्यात एकजूट असल्याने आज तागायात कुणीही दर जाहीर केलेला नाही. दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड देऊ नये या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे बेळगाव येथे ठिय्या आंदोलन केले होते. त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून शनिवारी तारीख 15 आपल्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बैठक होऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्यावेळी उसाला प्रति टन 5,500 रुपये दर मिळालेच पाहिजेत असा आग्रह धरला जाणार असल्याची माहिती रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदे घेताना माध्यमांशी बोलताना दिली. राजू पवार पुढे म्हणाले, ऊस दरासह अतिवृष्टी महापूर काळातील नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी रयत संघटनेतर्फे वारंवार आंदोलने मोर्चे काढून निवेदन दिले आहेत, पण त्याची दखल न घेतल्याने सलग 2 दिवस बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. शिवाय भर पावसात पादयात्राही काढली. वाहतुकीची कोंडीचे कारण सांगून कार्यकर्त्यांना आंदोलनापासून परावर्तित केले. त्यानंतर शेतकरी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल घेऊन थेट मुख्यमंत्रीशी चर्चा करण्यासाठी शनिवारी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बेंगलोर गाठणार आहेत. त्यामध्ये 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे काळात जागृत राहून ऊसाचा दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड देऊ नये असे आवाहन राजू पवार यांनी केले. मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, साखर मंत्री सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. वेळोवेळी आमची मागणी एकच आहे की यावेळी टनाला 5,500 रुपये दराची आमची मागणी आहे. त्या पद्धतीनं आम्ही वेळोवेळी निवेदन दिल्यानंतर 7 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना आमची दखल घेतली. जिल्हाधिकारी साहेबांनी काय केलं, बेळगावच्या जिल्हा पंचायतमध्ये सर्व MD व सर्व चेअरमनची आणि रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग बोलली. त्या मिटिंगला हाताच्या बोटावर मोजण्या इतपत MD हजर होते, चेअरमन एकही हजर नव्हते. आणि असं असताना आम्ही काय सांगितलं, आमची मागण्या मान्य जर न झाल्यास आम्ही तीव्र पद्धतीचं आंदोलन करू. नुसती ऊसाचीच मागणी नाही, अतिवृष्टीमुळे जी काही पावसाने धरे पडल्यात, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, या दोन्ही तिन्ही दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा नदीचं 19 पासून जे घरं पडल्यात, पीक पाण्यात नुकसान झालेलं आहे, वेळोवेळी आम्ही त्यांना सरकारला निवेदन देऊन जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकारनं झोपच सोडून घेतलेलं आहे. म्हणून आम्ही MD साहेबांना सांगितलं, शुगर कमिशनरना सांगितलं, जर तुम्ही आमची लवकर न दखल घेतल्यास 10 तारखेला मोठ्या पद्धतीचं आंदोलन करू. 10 तारखेला सोमवारी मोठा पाऊस असताना हुब्या पावसात किल्ल्यापासून ते कित्तूर आणि चंदमापर्यंत आपण पायी गेलो. पावसात भिजून आमचे शेतकरी असतील, रयत संघटनेचे पदाधिकारी असेल, पावसात भिजून कित्तूर आणि चंदमा सर्कलला ठिय्या आंदोलन 4 तास केलं. माननीय पोलिसांच्या मदतीनं आम्ही, तसंच वाहतुकीचा प्रॉब्लेम व्हावा लागलाय म्हटल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन घेतलं. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आमची दखल घेतली आणि ज्या काय आमच्या मागण्या आहेत, आमची मागणी 5,500 टनाची काय, कारण कारखानदार सांगतात आम्ही तोट्यात आहे, कारखाना तोट्यात आहेत, आणि हे जे काही कारखाना आहेत सगळे आमदार, मंत्री, खासदार यांचेच आहेत. मग ते BJP असतील, काँग्रेसचे असतील, जनता दलाचे असतील किंवा काही उद्योगपती असतील, या सगळ्यांची मिटिंग झालेली आहे. कारखाना कुणीही चालू करू नका आणि जरी चालू केला तर दर डिक्लेअर करा. तर मला ह्या कारखानदारांशी आव्हान आहे, तुम्ही कारखाना तोट्यात आहे म्हणता, ज्यावेळी अलचिनाथ कारखान्याचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं, माननीय कैलासवासी बाबूराव पाटील बुद्याळकर यांनी या माळावर ऊसाचं पीक कमी असताना सुद्धा कारखाना उभा केला आणि त्यावेळी 2200 कपिश्कीचा उभा केला. 2200 कपिश्कीचा कारखाना उभा केलेला असताना कारखाना तोट्यात आहे म्हणताना लगेच तुम्ही 3,500 क्रशिंगचा कारखाना केला. आज म्हणताय 8,000 कारखाना केला. जनरल मिटिंग मध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारलो सोपाने साधा की साखर 100 किलो सभासदांना द्या आणि आम्हाला दर डिक्लेअर करा. ह्या प्रश्नाला बगल देऊन कारखाना तोट्यात आहे, कारखाना तोट्यात आहे म्हणता आणि मग तुम्ही 8,000 कपिश्कीचा कारखाना कसं करता, तेच डायरेक्टर होत. म्हणजे कुठल्या पक्षाची सत्ता आली तर डायरेक्टर एक, चार सोडलं तर डायरेक्टर तेच आहे. मग तोट्यात आणला कोणी, शेतकऱ्यांनी आणला काय? शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून ऊस घालवला, त्याच्या ऊसाला दर देत नाही. मग 5,500 ची आमची काय मागणी आहे, जर तुम्ही FRP म्हणता, FRP न मागच्या वेळी तुम्ही 3,000 पर्यंत दर दिलाय,
आम्ही अनेक पाशी वाढवून मागवलोय, 3,500 रुपये तुम्ही कारखान्यानं द्या, तुम्ही तोट्यात आहे म्हणून सांगताय, आम्ही तुमची एक बाजू मान्य करतो, आणि सरकारनं आम्हाला 1,000 द्याव 2,500 द्याव, मग सरकारनं काय द्याव? तर राज्य सरकारला ज्या उसाच्या उपपदार्थापासून म्हणजे उप प्रोडक्शन पासून, मग मळ असेल, बगॅस असेल, एथोनॉल असेल, दारू असेल, हे जे काय उप प्रोडक्ट तयार होतात, उपपदार्थ, त्या पदार्थापासून जे सरकारला टनाला 4,500 रुपये टॅक्स जातोय, मग त्या सरकारने 2,500 सरकार चालवायला घ्यावा आणि 2,000 शेतकऱ्याला, म्हणजे तुमचं 3,500 आणि 2,500 टन मिळाला आपल्या शेतकऱ्याला, आमची ही इच्छा आहे. मात्र शेतकरी आमचा अज्ञान असल्यामुळे हे शेतकऱ्याच्या डोळ्यात धूळ फेकायचं काम सर्व पक्षाचे नेते करतात. त्याचं कारण असं आहे की हे सगळ्या फॅक्ट्या त्यांचं आहे. मग माझं शेतकऱ्यांना पण आव्हान आहे, जर ते सर्व पक्षाचा आमदार खासदार मंत्री जे कारखाने त्यांचं आहेत, मग प्रायव्हेट असतील कोऑपरेटिव्ह, ते सगळे जर कारखाने चालवायसाठी एक होत असतील, तर शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या दरासाठी एक होणं काळाची गरज आहे आणि व्हायला पाहिजे. आज सोयाबीन 11,000 वर होतं, 3,000 वर आलं, हे आमच्यातली एकजूटपणा नसल्यामुळे. आज निपाणी विधानसभा क्षेत्रातलं वातावरण बघितलं, निवडणुका कधी लागणार आहेत माहीत नाही, तरी ह्या पक्षाचा मेळावा त्या पक्षाच्या मेळावा गाड्याच्या गाड्या भरून चालल्यात, हे पैसे कुठून यायला लागल्यात तुमच्याकडे? तेच पैसे घोर गरीब जनतेला शेतकऱ्यांना द्या ना, तुम्ही डिक्लेअर करा त्यानं काम केलं नाही, ह्यानं काम केलं नाही म्हणून आरोप करण्यापेक्षा तुम्ही डिक्लेअर करा, मी 5,000 टनाला जर देतो, तुम्ही डिक्लेअर करा 5,500 देतो, तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांना, तुम्ही विकास काम करतो म्हणून सांगा, तुमच्याकडे कारखाना आहे, कारखानदारांनीच सांगायला पाहिजे. जर तुम्ही शेतकऱ्यांचा फायदा करणार असेल तर आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे, जर तुम्ही शेतकऱ्यांना जर खरोखर शेतकऱ्यांची कळकळ असेल, शेतकऱ्यांची जाणीव असेल, तर आम्ही शेतकऱ्यांनीच तुम्हाला निवडून दिलेलं आहे. आणि जर तुम्ही शेतकऱ्यांचं मग घर पडलं असेल, पिकाचं नुकसान झालं असेल, सोयाबीनच झालं असेल, निपक्षपातीपणे सर्वे करून राजवाड्यातून मागे पडो, उसाला 5,500 रुपये दर मिळाले, गव्हर्नमेंट ते देत नाही. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, बेके बेको न्याय बेको, बेके बेको न्याय बेको. या बैठकीस रमेश पाटील, प्राध्यापक HB ढवणे, रमेश मोरे, एकनाथ सादळकर, गंगाराम रेंदाळे, राजू कोपर्डे, एकनाथ सूर्यवंशी, बाळासाहेब खडके, महावीर चौगुले, नामदेव साळुंके, बाळासाहेब पाटील, संजय नाईक, रमेश शिंदे, बाबासाहेब सूर्यवंशी, शिवाजी वाडेकर, सदाशिव भेंडे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.